विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर अतिशय टोकाची टीका करताना दिसतायत. पण महायुतीच्या एका सभेत बोलताना महायुतीच्या घटक पक्षाचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केलं. सदाभाऊंनी पवारांच्या शारीरिक व्यंगावरून टीका केली आहे. ते नेमकं काय बोलले ते पाहूया. आपल्या घरात गाय असतिया तसं राज्याची तिजोरी म्हणजे ही गाय आहे गाय. आणि शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, काँग्रेसवाले असतील, याने देवेंद्रजीला का घेरलं माहित आहे का? तर ते काय म्हणत होते साहेबाला, त्या गायची जी कास आहे त्या कासला चार थान आहेत, या अर्ध थान वासराला पाजायचं म्हणजे आपल्याला, आणि साडेतीन थानातलं दूध आपूनच हाणायचं. देवेंद्रजी काय म्हणले, चारीवी थान ही वासराचीच आहेत, मी सगळं दूध वासरांनाच देणार. मग पवार साहेबाला नववा महिना लागला, कळा सुटल्या. ते म्हणल माझ्या चिल्या पिल्यांचं कसं होयाच. अरे पवार साहेब, तुमच्या चिल्या पिल्याने कारखानं हाणलं, बँका हाणल्या, सुतगिरण्या हाणल्या, पण पवाराला मानावं लागेल. एवढं हाणलं तरी सुद्धा भाषणात आता म्हणतया मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुला चेहरा, तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? तुला कसला चेहरा पाहिजे? अरे या महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या माणसाच्या चेहऱ्यावरती अरे हास्य फुलवायचं काम जर कुणी केलं असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. सदाभाऊ खोत यांनी केलेली टीका शरद पवार यांचे पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही रुचली नाहीये. त्यांनी सदाभाऊ खोत यांना कठोर शब्दांत ठणकावलंय. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून अजित पवार यांनी एक पोस्ट शेअर करत सदाभाऊ खोत यांना कान पिचक्या दिल्यात. खोत यांचं हे वक्तव्य अत्यंत चुकीचं आणि निंदनीय आहे असं म्हणत अजित पवार यांनी त्यांना चांगलंच फटकारलंय. त्यांच्या या ट्विटरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्याविषयी सदाभाऊ खोत यांनी केलेलं वक्तव्य हे अत्यंत चुकीचं आणि निंदनीय आहे. अशा पद्धतीनं खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणं आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केली तर राष्ट्रवादी काँग्रेस मात्र खपवून घेणार नाही. अशा शब्दात अजित पवार यांनी थेट इशाराच दिलाय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली असली, अजित पवार आणि पवार कुटुंबांत मतभेद झाले असले, अजित पवार गट महायुतीमध्ये सहभागी झाला असला, तरी सुद्धा शरद पवार यांच्यावरील वैयक्तिक पातळीवर केलेली टीका मात्र अजित पवार यांना आवडलेली दिसत नाहीये.